मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रभरात जल्लोष साजरा करण्यात येतोय. औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मिठाई वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. तर सातारा शहरात देखील पेढे वाटून जल्लोष साजरा केला गेलाय. तर परभणीतही फटाके फोडत भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलाय. 50% आरक्षण जास्त आहेत आणि मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्गीय आयोगानं त्या समाजाला मागास आहे असं घोषित केलं पाहिजे आणि गायकवाड आयोगाने त्या घोषित केलं आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आता स्वतंत्ररित्या आरक्षण देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की कोर्टामध्ये जर चॅलेंज झालं तर सरकारने संपूर्ण तयारी केली आहे की कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याची आणि कुठल्याही प्रकारचा याच्यावर स्थगिती येईल असं आम्हाला वाटतं.